नमस्कार मित्रांनो, गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर परत एक वेळ सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, खुश खबर आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी। आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य, कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, शेततळे, फळबाग, शेडनेट, विहीर, ठिबक, तसेच तुषार ठिबक या सर्वांसाठी आता एकाच ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि आपल्याला या योजनांपासून वंचित राहणार नाही। मित्रांनो, आपल्याला या योजनांचा लाभ घेता येणार आहे। तुम्ही सर्व आतापर्यंत या योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरत होते आणि काही शेतकरी या योजनांपासून वंचित राहत होते। मित्रांनो, आता कोणताच शेतकरी बांधव या योजनांपासून वंचित राहणार नाही, कारण या सर्व योजनांचा अर्ज आता एकाच ठिकाणी करता येणार आहे। मित्रांनो, याविषयी अधिक माहिती पाहूया। अधिक माहिती पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीला नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, ठाकरे सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि एक पोर्टलची निर्मिती केलेली आहे। त्या पोर्टलविषयीच आज आपण माहिती पाहणार आहोत। mahadbt.mahit.gov.in म्हणजे मित्रांनो, mahadbt.mahit.gov.in या वेबसाईटवर आता सर्व प्रकारचे अर्ज भरता येणार आहेत। तुम्हाला दिसतच आहे की कृषी विभाग, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, त्यानंतर पेन्शन योजना, शेतकरी योजना, या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्याला शेतकरी योजनाविषयी माहिती पाहायची तर शेतकरी योजना या टॅबवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पाहणार आहोत की कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाविषयी, तर याविषयी माहिती पाहिजे आपल्याला। मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापरास प्रमाण 2 किलोवॅट हेक्टरपर्यंत वाढवणे। मित्रांनो, या योजनेचा उद्देश म्हणजे जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे, प्रत्यक्षिक व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणे। मित्रांनो, याचं धोरण आहे कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे। मित्रांनो, आणि यासाठी अनुदान आहे। या योजनेतून खालील दिलेल्या कृषी यंत्र अवजारे या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। मित्रांनो, या योजनेतून आपल्याला ट्रॅक्टर, पॉवर टिलर, चलित अवजारे, बैलचलित यंत्र अवजारे, मनुष्यचलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे, भाडेतत्वावरील सुद्धा आपल्याला कृषी अवजारे बँकेची स्थापना, उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना। मित्रांनो, आपला शेतकरी बांधव जर व्यापार करू इच्छित असेल किंवा शॉपिंग या अवजारांची शॉपिंग स्थापना करायची असेल तर त्यासाठी कृषी अवजारे बँकेची स्थापनासुद्धा करता येणार आहे आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधासुद्धा केंद्राची स्थापना करता येणार आहे। मित्रांनो, लाभाच्या माहितीसाठी सोबतचे प्रपत्र पहावे, म्हणजे मित्रांनो, आणि यासाठी जी पात्रता असणार आहे ते आपण नंतर पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिले पात्रता पाहूया। शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपला शेतकरी बांधव आधार कार्डपासून वंचित राहिलेलाच नसेल, सगळ्यांकडे आधार कार्ड असेलच। शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8/8 असावा। शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्या जातीचा दाखला आवश्यक आहे। फक्त एका अवजारासाठी अनुदान देय राहील, म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार। कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल, परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे। मित्रांनो, एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक अवजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही, परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल। बघा मित्रांनो, तुम्ही जर एखादा अवजार घेतला असेल तर त्या अवजार तोच अवजार आपल्याला पुन्हा घ्यायचा असेल तर त्या अवजारासाठी 10 वर्ष तुम्हाला पुन्हा लाभ घेता येणार नाही। उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्यास 2018-19 ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर
तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही. सन 2019-20 मध्ये इतर अवजारांसाठी लाभपत्र राहील. बघा मित्रांनो, तुम्ही जर 18-19 मध्ये ट्रॅक्टर घेतला असेल तर तुम्हाला पुढील 10 वर्षे ट्रॅक्टर घेता येणारच नाही. पण तुम्हाला 2019-20 मध्ये ट्रॅक्टरचे अवजारे किंवा इतर मनुष्यचलित अवजारे किंवा बैलचलित अवजारेसाठी पात्र राहाल. मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे: आधार कार्ड, 7/12 उतारा, ऑटो दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यप्राप्त तपासणी संस्थेने दिलेले तपासणी अहवाल, जातीचा दाखला जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी, स्वयं घोषणापत्र आणि पूर्वसमिती. या गोष्टी तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायला आवश्यक आहे. चला तर मित्रांनो, आपण आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथिंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक या योजनेविषयी माहिती पाहूया. मित्रांनो, पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याच्या आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात आहे. मित्रांनो, ही एक आनंदाची बातमी आहे की संपूर्ण महाराष्ट्रात 60% ठिबक आहे, म्हणजेच भारताबरोबर एकट्या महाराष्ट्रात 60% ठिबक आहेत. तुषार सिंचन, ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते, हे एक असे साधन आहे की जे शेती पिके लॉन्स भूदृश्य गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूचा धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारखेच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे आणि पाणी एका नेटवर्कद्वारे वितरित केले जाते, ज्यामध्ये पंप, वाल्व, पाईप्स आणि स्प्रिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझलमधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते. मित्रांनो, यासाठी अनुदान असा असणार आहे की अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकरी बांधवांसाठी 45%. मित्रांनो, यासाठी पात्रता: शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे, शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8 अ प्रमाणपत्र असणे. आणि मित्रांनो, शेतकरी SC ST जाती प्रवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जर लाभार्थी सन 2016-17 आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही. आणि जर लाभार्थ्याने सन 2017-18 नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 7 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्याने वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल. सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी. शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित लाभ देण्यात येईल. शेतकऱ्याला पूर्वमंजुरी मिळाल्यानंतर त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्वमंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्या. मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे: 7/12 प्रमाणपत्र, 8A प्रमाणपत्र, वीज बिल, खरेदी केल्याचे संघाचे बिल, पूर्व समिती पत्र इत्यादी आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना. मित्रांनो, या योजनेअंतर्गत नवीन वीर 2.5 लाख रुपये, तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000, इनवेल बोरिंग 20,000, पंप संच 20,000, वीज जोडणी आकार 10,000, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्थितीकरण 1 लाख व सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन सिंच 50,000 रुपये किंवा तुषार सिंचन 25,000, PVC पाईप 30,000, परसबाग 500, या बाबीवर अनुदान अनुदेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्रता तीच आहे, फक्त उत्पन्नाचा दाखला सादर करणे व लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1.5 लाखाच्या मर्यादित असावी. तसेच लाभार्थींची जमीन धारणा 0.20 हेक्टर, म्हणजे मित्रांनो 20 गुंठे ते 6 हेक्टरपर्यंत, नवीन विहिरीसाठी किमान 1 एकर तरी असणे बंधनकारक आहे. एकदा संबंधित योजनेचा पूर्व लाभ घेतल्यास पुढील 5 वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबाच्या योजनेचा लाभ देय नाही. मित्रांनो, जी पात्रता आहे तीच आहे, फक्त जी मी आता आपण पाहिलेले आहोत
तेच कागदपत्र नवीन पाहिजे। आणि मित्रांनो यासाठी जातीचा वैध दाखला, सातबारा आठचा उतारा, उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र, अपंग असल्यास प्रमाणपत्र, तलाठी यांच्याकडे दाखला, सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला, वीर नसल्याचा दाखला, त्यानंतर ग्रामसभेचा ठरावा, ज्या जागेवर वीर घ्यायचे त्या जागेचा फोटो। मित्रांनो जर जुनी विहीर आपल्याला दुरुस्ती करायची असेल किंवा इनवेल बोरिंग, तर मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, तहसीलदारांकडे यांच्याकडील मागील वर्षी उत्पन्न 1.5 लाखापर्यंत किंवा त्या सोबतचे कागदपत्र, जमीन धारणाची अद्ययावत केलेली आहे, आणि अपंग असल्यास सुद्धा प्रमाणपत्र लागणार आहे। मित्रांनो पूर्ण योजना पहिल्यावर व्ह्यू खूप मोठा असेल तर आपण शॉर्टकटमध्ये आता बाकीची योजना पाहू। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनासुद्धा यात आहे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। तर मित्रांनो या सर्व प्रकारच्या योजना आता एकाच ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो आपण अर्ज करू शकता। तर येथे तुम्हाला एक टॅब दिसत असेल नवीन अर्जदार नोंदणी, नवीन अर्जदार नोंदणी आपण करून घ्यायची आहे, त्यानंतर अर्जदार लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपण या योजनांचा अर्ज दाखल करू शकता। मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला आत्ता जर सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीला नक्की दाबा।